मराठा समाज के लोगों ने मुंबई के चेंबूर के पांजरापोल इलाके में शिवाजी सर्कल पर आरक्षण की मांग को लेकर सैकड़ों की तादाद में चार दिन से लगातार धरने पर बैठे हैं। मराठा समाज के लोग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के विरोध में नारेबाजी करते नजर आए। आपको बता दें कि मराठा समाज ने हाल ही में कुछ महीनों पहले एक मराठा क्रांति मोर्चा निकाला था, जिसमें लाखों लोग शामिल हुए थे, जिससे महाराष्ट्र राज्य सरकार को सोचने पर मजबूर होना पड़ा था। चार दिन से लगातार धरने पर बैठे मराठा समाज के लोगों ने फिर से वही इतिहास दोहराने की धमकी दी है और चेतावनी के तहत आरक्षण नहीं मिलने पर अपनी ताकत महाराष्ट्र सरकार को दिखाएंगे, ऐसा भी जाहिर किया। सोलह% जो आरक्षण का मुद्दा उठाया था मुख्यमंत्री जी ने, वो अभी तक हुआ नहीं, अभी तक पूरा हुआ नहीं। उन्होंने सिर्फ आश्वासन दिया हम लोग को, लेकिन अभी तक उन्होंने कुछ डिसीजन लिया नहीं उस पर। हमारी मांग थी, जो मुख्य मांग है वो थी नौकर भर्ती की, ठीक है, तो वो बाद में की जाए और पहले आरक्षण का मुद्दा लिया जाए, लेकिन उन्होंने अभी तक कुछ डिसीजन लिया नहीं। इसीलिए हम लोगों ने उनको पंढरपुर में पूजा करने दी नहीं है, और उन्होंने अभी प्रेस कॉन्फ्रेंस में भी बोला है कि मैं पंढरपुर नहीं जा रहा हूँ। इसका मतलब मराठों का बहुत कुछ ताकत बढ़ गई है। सरकार ने फक्त गाजर दाखवण्याचं काम केलेलं आहे, या सरकार नक्की गाजर दाखव, त्यांनी काम केलं, पण हा मराठा समाजाच्या माध्यमातून त्यांना गाजरच हलवं, नक्कीच आम्ही चारल्याशिवाय मराठा समाज राहणार गप्प बसणार नाही। त्यांनी शैक्षणिक ह्याच्यामध्ये आम्हाला 50% फी सवलत देतो म्हणून असं सांगितलं, पण सरळ जिरा कार्डलाही सांगितलं, पण नीट पाहिलं तर तुम्हाला एक गोष्ट समजेल की जिल्हा अधिकाऱ्यानं ज्यावेळेस खाली विचारण्यात आलं शिक्षण संस्थेमध्ये की 50% मराठा समाजाला आरक्षण भेटलेलं आहे का, तर त्यांनी सांगितलं जिल्हा अधिकाऱ्यांकडून आम्हाला तसा काही आदेश आलेला नाही, आणि सळसळ आमच्या समाजाची ही फसवणूक केलेली आहे, आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे चंद्रकांत पाटील यांचा मी जाहीर निषेध करतो, आणि देवेंद्र फडणवीस या सरकारचाही मी जाहीर निषेध करतो। जय शिवराय। सर्वप्रथम सर्वांना, हे आंदोलन आम्ही मूक मोर्चे काढले सरकारी सनदशीर मार्गाने, सरकारला निवेदन दिलं, परंतु सरकार हे मराठ्यांच्या मागणीसाठी ऐकण्याच्या तयारीत नाही आहे असं मला वाटतं। आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मोठा समाज मराठा समाज असूनही आम्हाला म्हणजे कोणीच वाली उरलेला नाही। आज ठिकठिकाणी महाराष्ट्रात आंदोलनाला बसलेलो आहोत, परंतु सरकारमध्ये असलेले मराठी आमदार, खासदार, मंत्री, त्याचप्रमाणे विरोधी पक्षातले सुद्धा मराठा आमदार, कोणीही या ठिकाणी काय महाराष्ट्रातल्या कोणत्याही आंदोलनाच्या ठिकाणी साधी विचारपूस करायला गेले नाही। फार मोठी शोकांतिका वाटते, आणि आमच्याच मराठा समाजातले आमदार मंत्री बनलेत, आणि त्यांच्याच समाजाचे लोक आज वृद्ध स्त्रिया पुरुष बसलेत आणि ते विचारायला जात नाहीत, मला ते मराठा असल्याची लाज वाटते। चे आमदार सत्ताधारीमध्ये राहूनसुद्धा समाजाचा काही विचार करत नाही। आज तुम्ही समाजाच्या नावाने निवडून येता, त्या समाज बांधवांना तुम्ही काही सहकार्य करत नाही, त्यांच्या येणाऱ्या पिढीचाही काही विचार केला नाही। तुम्ही आज विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये काही पटावरती विषय घेतला नाही। तुम्ही पटावरती जो विषय घेतला त्याचा पूर्णपणे तुम्ही पाठिंबा दिला नाही, तसे आपले काही आमदारांनी सपोर्ट केला पण त्याच्या पाठिंबा तुम्ही उभे राहिले नाही, त्याच्या ते खूप वाईट वाटते। येणारा काळ हा लक्षात ठेवा, जरी 2019 जवळ आहे, मराठा समाज तुमचा नक्कीच विचार करा, अजूनही वेळ गेलेली नाही, सुधारा आणि समाजाला मदत करा। जय शिवराय। सगळ्यांना माझा जय शिवराय। मला महिला म्हणून पहिल्यांदा एक गोष्ट सांगावीशी वाटते। आज कोपर्डीच्या ताईला 2 वर्ष झाली तिच्यावर बलात्कार होऊन, त्याचा कोणीही आजपर्यंत निर्णयच घेतला नाही आहे। त्या लोकांना अजून फाशी का दिली जात नाही आहे हेच मला कळत नाही आहे। ह्याच जागी जर मुख्यमंत्र्यांची मुलगी असली, मुख्यमंत्र्यांना खास सांगणं आहे माझं, मी मेघा पानसरे चेंबूर घाटल्यातून बोलते, पण माझं मुख्यमंत्र्यांना हे सांगणं आहे, जर त्या ठिकाणी त्या मुलीच्या ठिकाणी तुमची मुलगी असती तर तुम्ही काय केलं असतं, ह्याचं उत्तर हवं आहे मला। सरकार हा मराठा समाजाचा अंत पाहतो हेच म्हणावं लागेल, कारण की मुकमोर्चा हे 58 मुकमोर्चा निघूनही अजून त्याच्यावरती काहीच निर्णय नाही आहे। सरकारने जे शिक्षणमध्ये सवलती दिल्या त्या सवलती अजून मराठा मुलांना भेटलेल्या नाही आहे। आमचं मुख्य आंदोलन होतं ते 16% आम्हाला आरक्षण पाहिजे, ते आरक्षणसुद्धा अजून लटकत ठेवलेलं आहे, त्याच्यावरती निर्णय घ्या, नाहीतर आम्हाला सांगा, आम्ही आमचा पुढचा निर्णय घेऊ।
जर तुम्हाला देता येत नसेल तर आम्हाला सांगा ना. आम्ही आणि आजचं हे कारण तेच आहे की आधी मूक मोर्चा होता, आता हा ठोक मोर्चा आहे. ह्याच्यापुढे जर काही होईल तर त्याचे जिम्मेदार हे पूर्ण आणि पूर्ण सरकारच असेल हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. दिवस झाले आम्ही इथे बसलेलो आहोत पाठिंबा देण्यासाठी. जे आपले परळीमध्ये बांधव बसलेले आहेत गेल्या पाच दिवसापासून, त्यांच्या सन्मानार्थ आम्ही इथे आंदोलनासाठी बसलेलो आहोत, ठिय्या आंदोलन. आणि हे ठिय्या आंदोलन जेव्हाच उठेल, जेव्हा आमच्या ज्या पाच प्रमुख मागण्या आहेत, जसं की फर्स्ट शेतकरी संरक्षण, विद्यार्थी संरक्षण आणि कोपर्डीच्या ताईला त्वरित न्याय द्यावा, जे अंमलबजावणी कधी करणार फाशीची, ती फाशी अंमलबजावणी त्वरित व्हावी. आणि चौथा आहे 16% आरक्षण मराठ्यांना. आणि नंतर जे आता नोकर भरती निघाली, नोकर भरती 72,000 पदांची, ती जोपर्यंत आम्हाला आरक्षण देत नाही आहे कोर्टा थ्रू किंवा संसदेत कायदा करून आम्हाला आरक्षण द्यावं, त्यानंतर अशी 72,000 नोकर भरती करावी, ह्यासाठी आम्ही गेले 3 दिवस झालं कंटिन्युअस आंदोलन करत आहोत, ठिय्या आंदोलन. आणि हे आंदोलन एकदम शांततेने चाललेलं आहे. आणि हे किती दिवस चालू ठेवायचं हे आमच्यावरती डिपेंड नसतं, सरकारवरती डिपेंड आहे. जोपर्यंत सरकार हे निर्णय देत नाही तोपर्यंत आम्ही ठिय्या आंदोलन करणारच. पण आमचा पण एक संयम आहे, तो संयम ढळू न देता आम्ही आंदोलन करतो आहे. पण संयम कधी ढळेल हे सांगता येत नाही आहे. तर सरकारने लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा की एक आरक्षण द्यावं, शेतकऱ्यांना संरक्षण द्यावं, विद्यार्थ्यांना संरक्षण द्यावं, मराठा विद्यार्थ्यांना. नंतर कोपर्डीच्या ज्या आरोपी आहेत त्यांना फाशी शिक्षेची त्वरित अंमलबजावणी करावी आणि 16% आरक्षण जाहीर करावं. सरकारने काय आता मुख्यमंत्र्यांनी एकच धडा घ्यावा की त्यांना पंढरपुरात एंट्री नाही दिली. हा मराठा समाजाचं पहिलं पाऊल आहे की मराठा समाज एक झाला आहे हे ह्याच्यावरून दिसून येतं की आता हे पहिलं पाऊल आहे मराठा समाजाचं की मुख्यमंत्री नाकारले तिथे, त्यांना पूजा करून नाही दिली. मग मुख्यमंत्र्यांनी एवढं हे करावं की मराठा समाजासाठी जे 16% आरक्षणाचं जे गाजर दाखवलं आहे ते कागदोपत्री करावं, न्यायालयीन प्रविष्ट ठेवून त्याचा उपयोग नाही आहे. ते पूर्णत्वात आणलं तरच त्याचा उपयोग आहे. आणि 72,000 नोकऱ्या तेव्हाच जाहीर कराव्यात जेव्हा मराठा समाजाला आरक्षण देतील. आणि आपली कोपर्डीची जी बहीण आहे तिच्या आरोपींना त्वरित फाशी द्यावी, आरोप निश्चित केला पण त्वरित फाशी देण्यात यावी. आणि शेतकऱ्यांना संरक्षण, विद्यार्थ्यांना संरक्षण आणि मराठ्यांना आरक्षण आमची एवढी एकच मागणी आहे. आणि जर ह्याच्यावरही नाही निर्णय घेतला तर परळीचे बांधव जोपर्यंत बसले तोपर्यंत आम्ही एक महिना म्हटलं तरी आम्ही इथे बसायला तयार आहोत. आणि ह्याच्यानंतर एक महिना वाट बघून जर आंदोलन आमचं जर आरक्षण नाही मंजूर झालं तर आमचं उग्र रूप धारण होईल आणि सगळे मराठा एक होऊन उग्र रूप धारण करतील. आणि मराठा आमदार मंत्री कुठे बसलेत त्यांनी जागो होऊन आमच्याकडे येऊन मराठा समाजाची, मराठा लोकांची दखल घ्यावी. कारण जेव्हा आम्ही मराठा निवडून देतो तेव्हाच ते तिथे बसतात. मग तिथे बसतात तर त्यांनी मराठा समाजाची दखल घेतली पाहिजे. आणि जर मराठा समाजानेच विचार केला की नाही आम्ही राजकारणच सोडणार तर हे सगळे मंत्री, आमदार, खासदार सगळे एकटे पडतील आणि झिरो किंमत असणार आहे त्यांना. त्याच्यामुळं त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं, मराठा समाजाकडे लक्ष द्यावं आणि आमचं आरक्षण लवकरात लवकर द्यावं. शिवाजी महाराजांचा विजय असो, आमच्या शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्यासाठी, महाराष्ट्रासाठी, स्वराज्यासाठी भरपूर लढले तलवारी घेऊन. आता आम्हाला तलवारी घ्यायची वेळ हातात आलेली आहे. कारण आमच्या मराठा लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत, मराठा इथे जन्म जात असून पण नोकऱ्या मिळत नाहीत, मुलांना ॲडमिशन मिळत नाही, त्या ॲडमिशनसाठी पालकांकडे नोकऱ्या नसल्यामुळे फीज भरायला ताकद नाही. आणि या मुलांसाठी, आमच्या हक्कासाठी, या मुलांच्या हक्कासाठी आम्हाला लढायलाच पाहिजे. आम्हाला तलवारी घेऊन उतरावं लागणार आहे. आता आरक्षण मिळायलाच पाहिजे. Thank you.